आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं। यावेळी मोदी यांनी देशभरातील महिलांविरोधातील अपराधांच्या प्रकरणावर भाष्य केलं। अशा खटल्यांमध्ये पीडित महिलांना त्वरित न्याय मिळायला हवा असं स्पष्ट मत मोदी यांनी मांडलं। महिलांविरोधातील अपराधांमध्ये जलद गतीने न्याय मिळायला हवा असं म्हणत मोदी यांनी महिला सुरक्षेवरही त्यांचं मत मांडलं। ते म्हणाले, महिलांविरोधात कुठेही एखादा अपराध झाला तर त्या प्रकरणामध्ये महिलांना त्वरित न्याय मिळाला तर महिला सुरक्षेबाबत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल। संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेवर आहे। सर्वोच्च न्यायालय व भारतीय न्यायव्यवस्थेने आजवर ही जबाबदारी चोख पार पाडली आहे। या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, ज्येष्ठ विधिज्ञ कबील सिब्बल देखील उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, भारतातील नागरिकांनी आजवर सर्वोच्च न्यायालयाप्रती कधीही अविश्वास दाखवलेला नाही। पंतप्रधान मोदी आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचा काळाकुट्ट काळ असा उल्लेख करत म्हणाले, न्यायपालिकेने आपले मूलभूत अधिकार टिकवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे। मोदी यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केले। ते म्हणाले, आपल्या न्यायव्यवस्थेने आजवर राष्ट्रीय हित सर्वोच्च स्थानी ठेवून आपल्या राष्ट्रीय अखंडतेचं संरक्षण केलं आहे। कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण आणि बदलापूरमधील शाळेतील चिमुडा मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, महिलांवरील अत्याचार व लहान मुलांची सुरक्षा हा आपल्या समाजासाठी गंभीर विषय आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।